जालन्यात कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजनांच्या संदर्भात जालना जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याला सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं असून त्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच राहावं, प्रशासनाकडून सातत्यानं देण्यात येणाऱ्या नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये आज पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे. संबंधित व्यक्ती ही 65 वर्षीय महिला असून जालना शहरातील रहिवासी आहे. दिनांक 5 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयामध्ये संबंधित महिला भरती झाली होती. तिचा स्वॅब आपण NIV पुणे येथे पाठवला होता, तो पॉझिटिव्ह आलेला आहे. संबंधित महिलेच्या घरातील जे फर्स्ट कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना देखील आयडेंटिफाय करून जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी आणण्यात येत आहे. तसंच संपूर्ण परिसर हा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि तिथे उद्या सकाळपासून 50 टीमच्या माध्यमातून सर्व परिसरातील लोकांची तपासणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरून जायचं कारण नाही. कोरोनाच्या संदर्भात जे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आपल्याला वारंवार कळवण्यात आलेले आहेत त्याचं पालन करा. नियमितपणे साबणाने हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. तसेच आवश्यक असेल तर अत्यावश्यक कारणासाठीच आपण घराबाहेर पडावं. गणेश जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.